So the next topic that is surface chemistry. Okay. आता याच्यामध्ये आपल्याला दोन टाइप आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये एस्ट्रोजन कोलाइड म्हणले नाही. बरोबर आहे? पण तसं तर पाहायला गेलं तर दिस एस्ट्रोजन कोलाइड टू बी कमी हे सरफेस केमिस्ट्री आपण स्टडी करणार. ओके? आता याच्यामध्ये आपल्याला बघायला गेलं कोणती तीन महत्त्वाचे डेफिनेशन व कॉन्सेप्ट आहे स्टडी करायचे. पहिले आहे एब्जॉर्प्शन. एब्जॉर्प्शन म्हणजे काय आणि एब्सॉर्प्शन म्हणजे काय. ओके, दोन आहेत, एब्जॉर्प्शन आणि एब्सॉर्प्शन. ओके, एब्सॉर्ब होणे आणि एब्सॉर्ब होणे हे दोन वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. ओके, आता पहिल्यांदा आपल्याला काय स्टडी करायचे की वगैरे एब्सॉर्प्शन म्हणजे एब्सॉर्बेंट. एब्सॉर्बेंट म्हणजे काय, एब्सॉर्प्शन म्हणजे काय, एब्सॉर्प्शन म्हणजे काय, अशा चार ते पाच डेफिनेशन स्टडी करायचे. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं मेटल स्पून डीप इन मिल्क किंवा चिकंद. ओके, सपोज चिकंदची वाटी आहे, जस्ट इमेजिन. ओके, ही सगळ्यांची वाटी दिसते तो ना, सर्वांना दिसते काय मी तोंडाला पाणी आलेलं मला दिसते, मला पण आवडतं श्रीखंड, आम्रखंड नाही का, श्रीखंड, तो ही श्रीखंडाची वाटी आहे. ओके, कोणत्या कंपनीची आहे टाकी मला केस, श्रीखंड आहे खायची तुम्हाला आणि आता आमची आहे. ओके, खायचं आहे श्रीखंडाची जी आहे त्याच्यामध्ये तू चमचा बुडवल्यानंतर काय होते, अरे काय होते, चमचा बुडवतो का नाही, चमचा किंवा दुधात श्रीखंड बरा. श्रीखंड कोणाला आवडत नाही असं नाही, सगळ्यांना आवडत. मग त्याच्यात तुम्ही तो चमचा बुडवला आणि तो चमचा बाहेर काढला तर काय होते, तर मीठ स्पूनला सगळं श्रीखंड लागते. तर दुधात तुम्ही स्पून टाकला तर ते काय होते, सगळं दूध त्याच्यावरती सगळं नाही थोडं. मग श्रीखंड म्हणता काय झालं, ऍब्सॉर्प्शन झाले. बरोबर आहे? आता ऍब्सॉर्प्शन, ऍब्सॉर्प्शन कधी होणार आहे, समजा शाईची बॉटल आहे त्याच्यामध्ये तुम्ही खडू टाकला, खडू नाही खडू जर टाकला तर पूर्ण काय होणार आहे, त्याच्या खडूचं पूर्ण आतपर्यंत किंवा ती काय होणार आहे, बल्क फेनोमेना नाही. आणि हे जे काय ऍब्सॉर्प्शन आहे, तर ऍब्सॉर्प्शन सरफेस फेनोमेना. ओके, सरफेस फेनोमेना. आता मागाशी आपण पाहिलं की मेटल स्पून जो आहे श्रीखंडाच्या चमचाच्या डब्यामध्ये किंवा श्रीखंडामध्ये तुम्ही तो मेटल स्पून टाकल्यानंतर काय होते, जे काही श्रीखंडाचे ते काही थोडंफार श्रीखंड त्या चमच्याला लागते. ओके, तर हे आता इथं काय झालं, इथं केमिकल रिॲक्शन झाली का नाही. ओके, तिथं काय झालं, फक्त दोघांचा फिजिकल त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट आलेला आहे. मग इथं काय झालंय, इथं जे काही फोर्स आहे तर ते फोर्स कोणते आहे, तर ती झाला तो वीक वॅन्डरवॉल फोर्स, वीक वॅन्डरवॉल फोर्स और नथिंग बट दे आर कॉल्ड द डिस्पर्शन और आल्सो कॉल्ड एज लंडन फोर्स दैट वी हैव सीन. ओके, आता ऍब्सॉर्प्शनचं एक्झाम्पल काय नाही, आपण पाहिलं की पूर्ण मेटल स्पून डीप इन श्रीखंड किंवा मिल्कमध्ये टाकलं. ओके, किंवा तुम्ही समजा फ्रीजमधून समजा पाण्याची बॉटल काढली, सध्या उन्हाळा आहे. ओके, आपण पाण्याची बॉटल फ्रीजमध्ये ठेवली, बाहेर काढल्यानंतर काय होतं की त्या बॉटलला बाहेरून पण काय आहे, पाण्याचे दोन बिंदू किंवा ते पाणी साचलेलं असतं. ओके, हे कशामुळे झाले, तर दिस इज ड्यू टू द ऍब्सॉर्प्शन. ओके, सो ऍब्सॉर्प्शन सरफेस फेनोमेना. सो डेफिनेशन जे तुम्हाला पाहिजे तर काय आहे, ॲक्युम्युलेशन ऑफ accumulation of, okay, accumulation म्हणजे काय, तर एका पदार्थ दुसऱ्या पदार्थावरती काय म्हणतात, accumulation किंवा deposition. ओके, सो accumulation of or deposition of substance on high concentration on the surface of another. म्हणजे एक सर्कल दुसऱ्या सर्कलवरती काय होते, त्याच्या सर्फेसवरती. ओके, नॉट द इनसाईड. ऍब्सॉर्प्शन जे आहे, ऍब्सॉर्ब ते मागाशी आपण पाहिलं, ऍब्सॉर्ब शोषून घेणे. बरोबर आहे? समजा स्पंज आहे, स्पंजमध्ये समजा पाणी टाकलं तर काय होणार, ते पूर्ण ऍब्सॉर्ब करून घेणे, ती कन्सेप्ट वेगळी, त्याची बल्क फेनोमेना नाही.
आपण पाहतो की व्हॉट इज एडसॉर्प्शन. मी एक्झाम्पल काढेन. आपण पाहिलं एडसॉर्प्शन सरफेस फेनोमेनॉन म्हणजे फक्त सरफेस वरती होती, म्हणजे कशी होती हे काय होते, तर त्याच्यामध्ये जे काय वॅन डर वाल फोर्सेस आहेत. तसं मग तुम्हाला म्हणजे समजा श्रीखंड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जे काय चमच्याला श्रीखंड लागले कशामुळे लागले आहे, तर दोघांमध्ये काय मॉलिक्युलर फोर्सेस आहेत. तर ते कोणते आहेत की ते आलं वीक वॅन डर वाल फोर्स, म्हणजे तुम्हाला लंडन ऑफ डिस्पर्शन फोर्स का, तर त्यांच्यामध्ये वीक फोर्स आहे, स्ट्रॉंग बॉन्ड नाही, बरोबर ना. तुम्ही इझिली रिमूव्ह करू शकता. मग आता ऍडसॉर्प्शनचे डेफिनेशन काय म्हणलेली आहे की ऍक्युमुलेशन ऑफ द सबस्टन्स ऑन हायर कॉन्सन्ट्रेशन. ओके, ऍक्युमुलेशन किंवा डिपॉझिशन होते. ओके, तिथं त्या ठिकाणी काय होत नाही, ऍडसॉर्प्शन होत नाही कम्प्लिटली, त्यांचं कोण फॉर्मेशन होत नाही. ऍडसॉर्प्शन इज अ फेनोमेना दॅट इज ऍक्युमुलेशन ऑर डिपॉझिशन ऑफ सबस्टन्स ऑन हाय कॉन्सन्ट्रेशन. जास्त कॉन्सन्ट्रेशन काय होतं, ऍक्युमुलेशन होते ऑन द सर्फेस ऑफ द अनदर, बरोबर आहे. मग आता इथं आपण एक्झाम्पल पाहिले की समजा मेथड स्कूल वरती श्रीखंड समजू शकतो काही घडलेलं आहे, मधा माहित मध, बरोबर ना. मधात तर तुम्ही समजा चमचा पुरवला तर मध त्याला तुमचे घडणार आहे. ओके, म्हणजे असं होते किंवा कोणत्याही या मागाशी जर म्हणलं की फ्रीज मधून मात्र बाहेर काढली तर बॉटलवरती पाणी साचून राहते, किंवा तुम्ही जर पाहिलं तर इथं डस्ट पार्टिकल आहे. ओके, किंवा इथंच पाहा मी इथं फळ्यावरती लिहिले, बरोबर ना. म्हणजे आता हे जे इंचे काय पार्टिकल्स आहेत ते या सर्फेसवरती थोडेसे ॲक्युमुलेट झाले, त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन नाही, म्हणजे इझिली मी रिमूव्ह करू शकतो, रिमूव्ह केले मी ते पार्टिकल हातावरती आले, बरोबर ना. म्हणजे किंवा याच्यावरती डस्ट पार्टिकल्स आहेत. ओके, किंवा तुम्ही खाली कचरा असतो, कोणत्याही घ्या, कोणत्याही पार्टी कोणतंही एक्झाम्पल घ्या तुम्ही, समजा हवेमध्ये डस्ट पार्टिकल असतात किंवा कचरा असतो, मग त्याचे काय आहे तर ते ॲडसॉर्प्शन झालेले आहे. मग कशामुळे होतं ते, तर तुम्ही जर पाहिलं की समजा हा मेथड सरफेस आहे समजा, किंवा हा टेबल आहे, टेबलवरती खूप सारे डस्ट पार्टिकल बसलेले आहेत, बरोबर आहे. कशामुळे होते, आता मेथड सरफेस आहे, सरफेसवरती जे मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल कसे आहेत, दे आर अनस्टेबल, त्यांच्यावरती सरफेस टेन्शन आपण पाहिलेले, बरोबर ना. आजच्या कलेक्चर ग्रुपमध्ये सरफेस टेन्शन आपण पाहिलं होतं, विस्कॉसिटी वगैरे काय. मग सरफेस जो काय आहे, हा सरफेस याच्यावरती जे डस्ट पार्टिकल आहे. ओके, मग हे डस्ट पार्टिकल जे आहे किंवा सरफेस जो आहे या टेबलचा लाकूड आहे, मग त्याच्या सरफेसवरचे जे वरचे मॉलिक्युल्स आहेत, तर त्या मॉलिक्युलवरती काय आहे, हवेचं प्रेशर आहे, सरफेस टेन्शन आहे, वेपर प्रेशर आहे. मग त्याचे मॉलिक्युल्स आहेत, ते मॉलिक्युल्स काय आहेत, ते अनस्टेबल आहेत, व त्यांना खालून अट्रॅक्ट करतात, वरून कोणी अट्रॅक्ट करत नाही. मग काय करतात, मेंटेनन्स स्टॅबिलिटी, ते बाकीचे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्या सर्समध्ये असतात, आणि ते मॉलिक्युल ज्या ठिकाणी डिपॉझिशन होतात, ते जे काय डिपॉझिशन आहे तर ते वीक वॅन डर वाल फोर्सेस आहेत, डिस्पर्शन किंवा लंडन फोर्सेस आहेत. ओके, म्हणजे सारे सिम्पल कन्सेप्ट आहे. म्हणजे जसं आपण पाहिलं की श्रीखंडाला जर ते श्रीखंड त्या लोकांना त्या मेंटल स्कूलला त्याची घडलं नसतं तर काय झालं असतं, तुम्हाला ऍडसॉर्प्शन त्या ठिकाणी झालं नसतं. कशामुळे होत आहे, टू प्रेझेंट ऑफ वीक वॅन डर वाल फोर्स किंवा डिस्पर्शन किंवा लंडन फोर्स. तर हे टाईपचे जर फोर्सेस जर नसते तर ते त्या ठिकाणी काय झालं असतं, ॲक्युमुलेशन त्या ठिकाणी झालं नसतं. ओके, मग आता हे जर तुम्ही समजा त्या सेकंडा टाकायचं पाण्याची बॉटल घेतली आणि त्याचा चमचा बुडवला आणि तो बाहेर काढला, एवढं काय त्याच्यामध्ये काय होणार नाही, तेवढं प्रमाणात जे वॉटर त्या ठिकाणी काय होणार नाही, ॲक्युमुलेट होणार नाही का, तर कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी डिस्पर्शन फोर्सेस आहेत. ओके, सो ऍडसॉर्प्शन सरफेस फेनोमेनॉन हे लक्षात ठेवायचं, ती फक्त सरफेसवरतीच होते. ओके, सरफेसच्या पुढे त्याचा त्या ठिकाणी रोल नाही. सरफेसच्या नंतर आता त्याचं एक्झाम्पल जर पाहिलं, समजा एक इंकची बॉटल आहे, ओके, खडू, आणि त्यामध्ये खडू जर तुम्ही जर टाकला, पूर्ण खडू टाकला, तर काय होत आहे, पूर्ण त्याचे काय इंक आहे पूर्ण त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणार आहे, त्याला म्हणायचं ऍडसॉर्प्शन. ऍडसॉर्प्शन ए बी, आणि ऍडसॉर्ब म्हणजे काय, मग त्या खडूवरती एक दोन जर तुम्ही तितके टाकले तर ते फक्त सरफेसवरती राहणार आहे, पूर्ण ॲक्युमुलेशन होणार नाही, तर त्याला म्हणायचं काय, तर ॲडसॉर्प्शन. म्हणजे ते सरफेसवरतीच आहे, जे काय होणार आहे ते सरफेसवरतीच होणार आहे, आणि त्याच्यामध्ये जे काही फोर्सेस इन्वॉल्व्ह आहेत तर ते वीक वॅन डर वाल फोर्सेस आहेत. मग ते वीक आहेत, त्यांच्यामध्ये एवढा काय स्ट्रॉंग बॉन्ड फॉर्मेशन त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे इथं आपण काय म्हणतो की ॲक्युमुलेशन ऑफ द डिपॉझिशन ऑफ द सबस्टन्स ऑन हाय कॉन्सन्ट्रेशन ऑन द अनदर सबस्टन्स दॅट इज नथिंग बट द ऍडसॉर्प्शन. म्हणजे एक पदार्थ एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्सवरती त्या ठिकाणी काय होते, ॲक्युमुलेट होते, डिपॉझिट होते, दॅट इज नोन एज द ऍडसॉर्प्शन. आता याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहेत, ऍबसॉर्बेंट आणि दुसरा आहे ऍबसॉर्बेट. ओके, ऍबसॉर्बेंट आणि ऍबसॉर्बेट. आता इथंच बघा, मेटल स्पून आहे आणि श्रीखंड, दोन कन्सेप्ट आहेत. म्हणजे एक डिपॉझिट झालंय आणि एकावरती डिपॉझिट झालंय, बरोबर ना. मग आता इथं दोघं जण आहेत, ऍबसॉर्बेंट कोणाला म्हणायचं आणि ऍबसॉर्बेंट, बरोबर आहे.
So absorbent म्हणजे काय? The substance on which adsorption take place. साधी सिंपल कॉन्सेप्ट काय? Absorbent कोण म्हणायचं? The substance on which adsorption take place. म्हणजे ज्याच्यावरती absorption झाले त्याला काय म्हणायचं? Absorbent. मग आता याच्यामध्ये कोण absorbent? याच्यामध्ये कोण absorbent? Metal spoon है ना? समजतो ना? Absorbent म्हणजे काय? इथं आपण पाहिलं की सिलिकॉनच्या दरम्यान तुम्ही ते metal spoon टाकला म्हणजे सिलिकॉन त्या चमचाची घटना दोन आहे. Absorbent कोण म्हणायचं? ज्याच्यावरती absorption झाले, ज्याच्यावरती पदार्थ डिपॉझिट झालाय, ज्याने सरफेस एरिया अवेलेबल केलाय. द मटेरियल ऑर सबस्टन्स ऑन विच ऍब्सॉर्प्शन टेक प्लेस, ज्याच्यावरती ऍब्सॉर्प्शन झाले त्याला काय म्हणायचं? ऍब्सॉर्बिंग. ओके, आणि ऍब्सॉर्बिंग कोण म्हणायचं? द सबस्टन्स विच ऍक्युमुलेट ऑन ऍब्सॉर्बिंग. बरोबर आहे. ऍब्सॉर्बेंट वरती जो ऍक्युमुलेट झाला त्याला काय म्हणायचं? ऍब्सॉर्बेंट. ओके, साधे सिंपल कॉन्सेप्ट आहे. एका मार्कला विचारतात डिफाइन ऍब्सॉर्प्शन. सो तुम्ही काय म्हणणार? ऍब्सॉर्प्शन इज अ सरफेस फेनोमेना इन विच देअर इज ऍक्युमुलेशन ऑर डिपॉझिशन ऑफ द सबस्टन्स ऑन हाय कॉन्सन्ट्रेशन ऑन द सरफेस ऑफ द अनदर. मग तुम्हाला विचारलं समजा डिफाइन ऍब्सॉर्बेंट म्हणजे काय? की त्याच्यावरती ऍब्सॉर्प्शन होते. बरोबर आहे. मग मेटल स्पूनवरती काय होतं? ऍब्सॉर्प्शन होतं. त्याला सरफेस एरिया तिथं वापरला जाते. मग द सबस्टन्स ऑन विच ऍब्सॉर्प्शन टेक प्लेस, ज्या सबस्टन्स वरती ऍब्सॉर्प्शन झाले त्याला म्हणजे ऍब्सॉर्बेंट. बेंट आणि ऍब्सॉर्बेंट कोण म्हणायचं? तर जो डिपॉझिट झालाय, मग इथं श्रीखंड डिपॉझिट झालाय म्हणून काय म्हणजे श्रीखंड काय म्हणतो ते ऍब्सॉर्बेंट आहे. आणि ऍब्सॉर्बेंट काय आहे? तर मेटल स्पून त्याच्यावरती ऍब्सॉर्प्शन झाले. मग कोणती कॉन्सेप्ट घ्या? कोणतं डस्ट पार्टिकल समजा ते टेबलवरती आहे, टेबल हा ऍब्सॉर्बेंट आहे आणि डस्ट पार्टिकल काय तर ऍब्सॉर्बेंट आहे. तर तुम्हाला एखादा सिंपल एन्ट्रन्स विचारू शकतात की पिक आउट द फॉलोइंग ऍब्सॉर्बेंट, ऍब्सॉर्बेंट खालील पैकी पिक आउट करा. तर तुम्हाला लक्षात जरूरच ठेवायचं आहे ऍब्सॉर्बेंट म्हणजे ज्याच्यावरती ऍब्सॉर्प्शन झालेले. मग तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही पण कॅल्क्युलेट करायचे की ऍब्सॉर्बेंट आणि ऍब्सॉर्बेंट कोण असणार आहे. बरोबर ना? मग इथं तुम्हाला फक्त साधी सिंपल कॉन्सेप्ट की ज्याच्यावरती ऍब्सॉर्प्शन होणार आहे तो ऍब्सॉर्बेंट आणि जो ऍब्सॉर्ब होणार आहे दॅट इज मोर एकदम वॉट ऍब्सॉर्बेंट. ओके, तर अशा प्रकारे ह्या दोन डेफिनेशन आहेत. त्याच्यानंतर पुढचं आहे डिसॉर्प्शन. ओके, DESORPTION डिसॉर्प्शन. सो इथं काय म्हणलंय? ऍब्सॉर्प्शन मध्ये काय म्हणलं आपण? ऍक्युमुलेशन होते, डिपॉझिशन होते. म्हणजे तुम्ही त्या सिलिकॉनमध्ये तो मेटल स्पून टाकला आणि नंतर तुम्हाला वाटत आता खाऊन टाकूया, एका जास्त वेळ ठेवणं उपयोगाचं नाही. मग तुम्ही डबा साफ केला नाही का? कसं केला? मग डबा घेतला, तो चमचा घेतला आणि त्याच्यावरती ऍब्सॉर्प्शन झालं. बरोबर ना? तुम्हाला आता कंट्रोल होईल ना? अरे भाऊबाई येईल, कोणतरी येईल, खाऊन टाका डबा लवकरात लवकर. तुम्ही तो खाऊन टाक. काय करता? तो चमच्यावरती जे काय सिलिकॉन आहे काहींना वाटते घेऊन या नाही का? मग ते काय करतो? चमच्यावरती जे सिलिकॉन लागलेले आहे मग ते काय झालं? ऍब्सॉर्प्शन. मग तुम्ही खाल्लं चमच्यावरती राहणार आहे का? नाही. दॅट इज नोन ॲज अ डिसॉर्प्शन. दॅट इज रिमूव्हल ऑफ ऍब्सॉर्बेंट फ्रॉम ऍब्सॉर्बंट. बरोबर ना? सो रिमूव्हल ऑफ ऍब्सॉर्बेंट फ्रॉम खाऊन टाकलं मग त्याच्यावरती काय राहणार नाही, म्हणजे काय झालं? दॅट इज नोन ॲज अ डिसॉर्प्शन. सो डिसॉर्प्शन अपोजिट टू द ऍब्सॉर्प्शन. ओके, सो डिसॉर्प्शन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ द ऍब्सॉर्बेंट फ्रॉम ऍब्सॉर्बेंट किंवा रिमूव्हल ऑफ द ऍब्सॉर्ब पार्टिकल फ्रॉम द सरफेस. ओके, सरफेस वरून त्यांना रिमूव्ह केलं
तर तुम्ही काय म्हणले त्याला दॅट इज नोन एज डिस्टॉर्शन. आता त्याच्यामध्ये अजून एक कॉन्सेप्ट आहे दॅट इज नोन एज सॉर्प्शन, एस ओ आर पी टी आय ओ एन. सॉर्प्शन म्हणजे काय तर ऍब्सॉर्प्शन, ऍब्सॉर्प्शन अँड ऍब्सॉर्प्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली. ओके सिंपल आहे. मग मागाशी तुम्हाला समजलं होतं की समजा इंकची बॉटल आहे बरोबर ना, इंकच्या बॉटलमध्ये समजा तुम्ही खडू टाकला, खडू टाकला. ओके समजा इमॅजिन करा की समजा एक इंकची बॉटल आहे त्यामध्ये तुम्ही खडू टाकणार आहे, लगेच पूर्ण तो खडू भिजणार का, लगेच खडू भिजणार का? तुम्ही ज्या वेळेस तो खडू टाकणार आहे मग त्याच्या सरफेसवरती आधी ॲक्युमुलेशन होईल, म्हणजे सुरुवातीला काय होईल ॲब्सॉर्प्शन होईल बरोबर ना. आणि मग तुम्ही जोपर्यंत खडू ठेवताय तुम्ही लगेच काढून घेतला, समजा तो खडू लगेच काढून घेतला समजा नाही का, तर फक्त ॲब्सॉर्प्शन होईल. तुम्ही खडू जास्त वेळ ठेवला तर काय होणार आहे, त्याचे काय इंकचे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स पूर्ण पेरिटेट होतील जोपर्यंत शेवटच्या खडूच्या पार्टपर्यंत जात नाही तुम्ही, मग तिथं काय होणार आहे, तिथं ॲब्सॉर्प्शन होणार आहे. म्हणजे द प्रोसेस इन विच ॲब्सॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली त्याला म्हणजे सॉर्प्शन. सॉर्प्शन म्हणजे काय की दोन्ही प्रोसेस एक ॲट अ टाइम होणार आहे, पण तुम्हाला ॲब्सॉर्प्शनला तिथं तुम्हाला टाइम नाही आहे, विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ते होणार आहे, पण ॲब्सॉर्प्शन टेक टाईम. जसं तुम्हाला म्हणलं की समजा खडू आहे, खडू तुम्ही फक्त पाण्यात याच्यात बुडवून फक्त बाहेर काढला तर फक्त ॲब्सॉर्प्शन होणार आहे, सर्फेसवरतीच ते मालकूल साचणार आहे. पण तुम्ही जास्त वेळ जर ठेवला तर काय होणार आहे की तिथं ॲब्सॉर्प्शन होते ए बी. ओके तर ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय होणार की पूर्ण तो खडू त्या शाईने भरणार आहे. तर अशा वेळेस दोन्ही जर कन्सेप्ट जर ॲट अ टाइम होत असतील तर त्याला काय म्हणतात सॉर्प्शन. ओके सो दिस आर सिम्पल कन्सेप्ट, सिम्पल आहे अवघड काय नाही. तर बघा याच्यामध्ये आपल्याला पुढं ॲब्सॉर्प्शन दोन टाईप आहेत, फिजिक्स ऑप्शन आणि केमिक सॉर्प्शन, फिजिकल ॲब्सॉर्प्शन आणि केमिकल ॲब्सॉर्प्शन. फिजिकलमध्ये फक्त फिजिकल कॉन्टॅक्ट असतात, केमिकलमध्ये काय की त्याच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. मग ते आपल्याला तरी पॉईंटचा डिफरन्स त्याच्यामध्ये स्टडी करायचे. कम्प्युटर फर्स्ट पॉईंट आहे ॲब्सॉर्प्शन, म्हणजे ते आपण एक्झाम्पल वाईज त्या ठिकाणी स्टडी केले. ओके खूप सारे एक्झाम्पल, सगळे एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता, डस्ट पार्टिकल आहे कोणताही या, एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलवरती ॲक्युमुलेट झाला आहे, डिपॉझिट झाला आहे, त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी कोणताही बॉन्ड नाही, जो काही बॉन्ड आहे किंवा ज्यांच्यामध्ये सरफेस टेन्शन आहे किंवा त्यांच्यामध्ये काही अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तर तो व्हेरी वीक आहे, व्हेन रोल फोर्स आहे, डिस्पर्शन किंवा लंडन फोर्स आपण पाहिले की ते व्हेरी वीक आहे. ओके कोणताही या डस्ट पार्टिकल किंवा इतर तुम्ही फायदावरती लिहिले म्हणजे मॉलिक्युल्स जे शाळेचे आहेत तर ते काय आहेत, ते वीक फोर्सेस नाही आहेत, पण इझिली तुम्ही ते रिमूव्ह करू शकतो बरोबर ना. तर इथं काय झालं तर ॲब्सॉर्ब झालेली कोणताही या बरोबर आहे. मग आता त्याचे रेफरन्स तुम्हाला विचारले एका मार्कला, तर काय ॲब्सॉर्प्शन सरफेस फेनोमेना किंवा ॲक्युमुलेशन ऑफ द डिपॉझिशन ऑफ द सबस्टन्स ऑन हाय कॉन्सन्ट्रेशन ऑन द सरफेस ऑफ द अनदर, त्याला म्हणायचं ॲब्सॉर्प्शन. मग त्यामध्ये दोन असणार आहे, कोण डिपॉझिट होते कोणावरती होते ते मग ॲब्सॉर्बेन, मग द सबस्टन्स ऑन विच ॲब्सॉर्प्शन टेक प्लेस त्याच्यावरती ॲब्सॉर्प्शन झाले त्याला म्हणायचं ॲब्सॉर्बेन. मग त्याला सरफेस एरिया जास्त असणार आहे, मग ॲब्सॉर्बेन म्हणजे काय की जो ज्याचं ॲब्सॉर्प्शन झाले त्याला म्हणायचं ॲब्सॉर्बेन. मग पुढे काय मग डिस्टॉर्प्शन म्हणजे काय, मग त्याला रिमूव्ह करायचं ॲब्सॉर्प्शन रिमूव्ह करायचे. मग समजा हे जे आहे समजा मग मी असं नाही केलं, म्हणजे काय करतो डिस्टॉर्प्शन केलं नाही का, ते रिमूव्ह केलं किंवा समजा याच्याबद्दल पार्टिकल आपण पुस्तक म्हणजे डिस्टॉर्प्शन करतो आपण. मग पुढे सॉर्प्शन म्हणजे काय, सॉर्प्शन म्हणजे काय, नमस्कार सर आपण म्हणलं की इंकची बॉटल आहे त्यांना तुम्ही खडू टाकला तर पूर्ण ॲब्सॉर्प्शन होणार आहे. मग ॲडसॉर्प्शन आणि ॲब्सॉर्प्शन जर दोन्ही सायमल्टेनियसली होत असेल, आता सिरकणारे मग तुम्ही जर समजा स्पून टाकला म्हणजे तिथं फक्त काय होणार आहे, ॲडसॉर्प्शन होणार आहे, पूर्ण मेटल स्पूनमध्ये सिरकणं जाते का नाही जात, तर तिथं फक्त काय होणार आहे ॲडसॉर्प्शन. पण आपण मग अशी पाहिलं की समजा खडू जर तुम्ही तर त्या इंकमध्ये टाकला तर तिथं काय होणार पूर्ण दोन्ही पण होणार आहे सॉर्प्शन. ओके सॉर्प्शन काय होते, ॲडसॉर्प्शन आणि ॲडसॉर्प्शन दोन्ही होते. ओके आता पुढे आपल्याला ॲडसॉर्प्शनचे दोन टाईप पाहिजे, केमिकल ॲडसॉर्प्शन किंवा केमिक सॉर्प्शन म्हणतात त्याला आणि फिजिकल ॲडसॉर्प्शन. ओके तर ते दोन कन्सेप्ट त्याने आपल्याला पाहिजे. सो इथपर्यंत समजले. ओके सो देऊ दे हेरी ॲडसॉर्प्शन कोलाइड म्हणा किंवा